नमस्कार, WH न्यूज आणि IBM TV 9 आपलं स्वागत आहे. मी विजय खवसे. मी आज संविधान चौकामध्ये आहे, नागपूरच्या संविधान चौकामध्ये, आणि एक आंदोलन चालू आहे. आपण बघू शकता, एक परिवार इथे आंदोलनाला बसलेला आहे. MK हॉटेल, वेज नॉनवेज ऑल डिश अवेलेबल. स्पेशल बिर्याणी का एकमात्र स्थान यशोधरा नगर चौक, पीली नदी, नागपुर. एक बार अवश्य खिदमत का मौका दे. जोमैटो पर भी उपलब्ध. आपण बघू शकता, हा संपूर्ण पवनीकर परिवार आहे, आणि एक त्यांची मागणी आहे. भूमाफिया विरुद्ध यांची ही लढाई आहे, आणि या ठिकाणी त्यांनी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियांना असं एक आवाहन केलं आहे की आमची बातमी तुम्ही दाखवा. आणि त्यांची दखल म्हणूनच WH न्यूज आणि IBM TV 9 या संविधान चौकात त्या परिवाराकडे पोहोचलेलं आहे. ते धरणे आंदोलनावर बसलेलं आहे. आपण बघू शकता, पैसा व मंत्रालयापर्यंत वळ की आहे माझी, आमच्या विरुद्ध संविधानाचा कानूनमध्ये कोणताही कलमा नाही, असे कब्जा करू आणि करत राहू. नजूल तहसील कार्य नागपूर, खोटी माहितीसह प्रमाणपत्र, असे एक असं यांनी लिहून ठेवलेलं आहे. बघा बघा वाचा, माझ्यावर कारवाई होऊ शकत नाही, असं भूमाफियांचं म्हणणं आहे. असे एक फलक असे यांनी लावलेले आहे. लहान या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी लहान मुलं आहे, आजीबाई आहे, आणि ज्यांच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे ते सुद्धा आहे. आपण आता त्यांच्याकडून, ह्या परिवाराकडून जाणून घेऊया नेमकं काय यांची मागणी आहे. काकाजी, WH न्यूज आणि IBM TV 9 आमचं तुमचं स्वागत आहे. तुम्ही इथे आंदोलनाला बसलेला आहे, नेमकं काय मागणी आहे, काय प्रश्न आहे? नेमकं म्हणजे मी तोमेश्वर आनंदराव पवनीकर, जुनी मंगळवारी माझं रायना आहे, हिंदुस्थान विद्यालयापाशी. उमरेडकर जो आहे यांनी चार भूखंड, जसे मी ह्या याच्यामध्ये दिलेलं आहे, चार भूखंड शासनाच्या त्याच्या ताब्यामध्ये आहे. तो एखादी भूखंड घेतला त्यांनी विकत, तर त्याच्या बाजूला जे शासनाची जमीन राहते, जसं म्हणजे रस्ता राहिला, कोणता हे राहिला सार्वजनिक वापरेचा, तर तो आपल्या ताब्यामध्ये घेऊन घेतो. तर तो तसंच करू करू त्यांनी चार भूखंड आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. आणि महानगरपालिकेची सुद्धा विहीर, जी आपण जल म्हणतो, अमृत म्हणतो, जे प्यासाठी राहते, ते सुद्धा आपल्या ताब्यामध्ये त्यांनी घेतलेली आहे. त्याला कोणत्याच प्रकारची भीती नाही, त्याला कोणत्याच प्रकारचं काही हे नाही. तो स्वतःहून म्हणतो, माझी ओळखी मंत्रालयपर्यंत आहे, जे तुम्हाला करायचं करून टाका. आता आमच्या जो एरिया स्लम एरिया आहे, तिथं गरीब बीर लोक, जो रोज आम्ही कमवून खाणारे लोक, आता करोडपती विरुद्ध असं तो म्हणतो आणि असं करतो, तर कोणीच त्याच्या विरुद्ध हे सगळं, हे जे ज्यांनी कब्जा केलेलं आहे, हे जागा कोणाची आहे नेमकी? हे शासनाची जागा आहे, महानगर आपला नजूल तहसील, नजूलची जागा आहे, महाराष्ट्र शासन नजूल शासनाची जागा आहे. तुम्ही आंदोलन करत आहात. हां, तर हे कसं आहे की माझ्याच बाजूला एक अजून जमीन होती, त्याच्या बाजूला एक भूखंड होता, त्यांनी तो विकत घेतला. मी तुम्हाला पुरावे दाखवेल. तो विकत घेतला आणि त्याच्यानंतर जे माझ्या लागून होती त्याही भूखंडावर त्यानं कब्जा करून टाकला आणि भिंत बांधून टाकली. त्याला मी म्हटलं, दादा म्हटलं, आमच्या ह्या 100 वर्षाआधी ह्या पिळून पिळूपासून खाली जागा आहे, हे आमची नाही आहे, पण आमच्या वापराची जागा आहे ही. कमीत कमी याच्यावर तरी ताबा करू नको तू. इतक्या तर जमिनीतून ताबा घेतला, इतक्या जमिनीतून मारून टाकले शासनाची विहीर, रोड मारून टाकली, तर म्हणे नाही म्हणे, तुला काय करायचं करून टाक. मी मारीन म्हणजे मारीन, कारण माझ्या कोणी बिघडवू नाही सकत, माझी ओळखी मंत्रालयापर्यंत आहे. या संदर्भात तुम्ही कोणाकोणाकडे तक्रारी केलेल्या आहेत? ह्या प्रकरणामध्ये हे 9-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर 8 वर्ष झाले रेग्युलरही मी याच्यावर काम करतो आहे. पहिले कागद काढले, आपल्यापाशी पुरावे पाहिजे, कोणत्याही विरुद्ध कोणी आपण बोलतो तर त्याच्यापाले आधी आपल्याकडे पुरावे पाहिजे. तर मी पुरावे काढले, 4 वर्ष मीनं विचार केला की याच्या विरुद्ध खरोखर कारवाई करायची का नाही करायची. माझे काळे केस पांढरे होऊन गेले विचार करू करू, कारण की कोणी याच्या विरुद्ध बोलूच शकत नाही. आणि हा पैसेवाला माणूस, याची खूप मोठी वळ. काय काय पुरावे तुमच्याकडे आहे? तर मीनं भरपूर पुरावे काढले. त्याच्यानंतर 4 वर्षापासून सर्वात आधी मीनं गांधीबाग झोन, सर्वात आधी मीनं 18 28-8-2 सहाय्यक आयुक्त गांधीबाग झोन क्रमांक 6 महानगरपालिका, मीनं यांना ज्ञापन दिलं. त्याच्यानंतर यांनी काय कारवाई नाही केली. त्याच्यानंतर ह्यांनी म्हटलं मला की नजूलची विहीर आहे म्हणे, नजूलमध्ये जा म्हणे. त्याच्यानंतर मग मीनं 26/4/2019 नजूल तहसीलदार यांना दिलं. त्याच्यानंतर दुसरा पत्र मी माननीय आयुक्त साहेब तुकारामजी मुंडे हे इथे होते,
तर त्यांना दिलं. त्याच्यानंतर मग 2020 माझी महापौर साहेब जोशी साहेब यांना दिलं. त्याच्यानंतर मग असं देत गेलो मी 21 जिल्हाधिकारी गृहमंत्रालय पण दिलं आहे जे मान्य ते आधी होते. एवढे तुम्ही तक्रारी दिल्याच्या नंतर त्या तक्रारीची कोणच दखल घेतली नाही? काही दखल नाही, कारण की माहीत नाही का असं कार्य हे आहे. तर आता होऊ शकते का, एक आपण गरीब माणूस रोज कमवतो रोज खातो, आपल्याला असं वाटते का नाही बा पैसेवाला आहे तर पैसे पुरवत असन असं तसं होत असन, कारण की कारवाईच नाही. मग असं करता करता मी अजून पत्र हा जिल्हाधिकारी साहेबांना दिलं. आता हे 9 नवीन आहे. त्याच्यानंतर मी याच्या आधी पोलीस कमिशनर आयुक्त साहेब हे बघा हा पत्र आहे पोलीस आयुक्त साहेबांच्या यांना दिले. आणि यांच्यासोबत सोबत झोन नंबर 3 आमच्या लकडगान एरिया येतो झोन नंबर 3 DCP साहेब राजमाने साहेब यांना पण दिलं. डिटेक्शन ऑफिसमध्ये आणि लकडगनमध्ये असे मी 4 पत्र दिले आहे. तर मला लकडगन पोलीस चौकीमधून फोन आला होता, त्यांनी माझा बयान घेतला आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं हे म्हणे महाराष्ट्र शासनाची जागा आहे, तुम्हाला जे काही करायचे आहे तिकडे करा, पोलीस प्रशासन याच्यामध्ये काहीच करू शकत नाही, याच्यामध्ये कंप्लेंटसुद्धा नाही करू शकत. हां, पोलीस प्रशासनाला जेव्हा ते नजूल जे जिल्हाधिकारी म्हणेल की बा याच्यावर कारवाई करा तर तेव्हा आम्ही करू म्हणे, कारण की आम्ही जमिनीबाबत ना तुम्हाला मारलं असेल शिवा दिलं असेल तुम्हाला काही केलं असेल तेव्हाच आम्ही म्हणे याच्यावर कारवाई करू शकतो, अन्यथा जमिनीबाबत आम्ही कारवाई करू शकत नाही, कारण जमीन त्यांची आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक महत्त्वाची बाब मी सांगतो तुम्हाला, जेव्हा मी ह्या प्रकरण चालू केला, तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगतो मी, हा प्रकरण जेव्हा चालू केला तर त्यांना असं वाटलं की हा गरीब आहे पण आपल्या विरुद्ध हा कारवाई करू शकतो. तर त्यांनी काय केलं, 4 भूखंड जे त्यांनी ताबा केला आहे त्या भूखंडाची त्यांनी मागणी केली. हे बघा ओरिजिनल मी त्याचे कागद दाखवतो. तर मागणी कशी केली, पहिला भूखंड तुम्ही दाखवू शकता सर, मी हे जे लिहिलं आहे ना खोटं नाही लिहिलं आहे, भूमाफिया तो आहे आता 52 52 वर्षाचा तो व्यक्ती आहे त्याच्या मी तो 52 वर्षाचा तो व्यक्ती तो भूखंड मिळावा म्हणून त्यांनी मागणी केली. त्यावर तुमची आपत्ती आहे? त्यावर याची माझी अशी आपत्ती आहे की आपत्ती घेण्यालायक आहे तुम्ही पण ऐकान, तर तो 52 वर्षाचा आहे आणि एक भूखंड का म्हणतो तो पण तो एक सांगा ती शासनाची जागा आहे ना, ती शासनाची जागा कोणी मागणी करू शकते, तुम्ही पण मागणी करू शकले असते. तुम्ही मागणी केली का? मी मागणी केली 2017 केली. आणि मागणी करताना आपला आहे का नाही बेवरा द्यावा लागते की माझ्याकडे कोणतीच जागा नागपूर शहरामध्ये नाही आहे त्याच्या हा निवासीसाठी. त्याच्यानंतर आम्ही खूप गरीब माणूस आहो, आम्हाला ही जागा मिळण्याबाबत आमचा परिवार खूप मोठा आहे असं त्याच्यामध्ये बेवरा टाकावं लागते, पण त्यांनी तो बेवरा टाकला नाही आहे. त्यांनी फक्त का नाही आमच्या ताब्यात आहे आम्हाला देण्यात यावी, फक्त इतकंच म्हटलं त्यांनी. आणि हे सांगा ही सगळी जागा ही शासनाची आहे आणि शासनाच्या जागेवर त्या माणसांनी कब्जा केलेला आहे आणि तुमची त्याच्यावर आपत्ती आहे पण शासन याकडे लक्ष देत नाही, तुमच्या काही जागेवर त्यांनी कब्जा केला आहे का? नाही, माझ्या जागेवर कब्जा केला नाही आहे सर, माझ्या जागेवर नाही आहे, पण एक अधिक म्हणजे एक नागरिक म्हणून म्हणजे शासनाच्या तुम्ही लक्षात आणून देत आहे? लक्षात आणून देत आहे, मी एक नागरिक आहे, जागरूक नागरिक आहे. ह्या संविधानानं आपल्याला का नाही लढायची एक शक्ती दिलेली आहे, एक आपल्याला म्हणजे एक संविधानामध्ये आपल्याला एक हे दिलं आहे, राईट दिलं आहे की कोणताही कुठेही गुन्हा होतो तर तुम्ही आवाज उचला तर हा गुन्हा आहे ना सर, हा एक गुन्हा आहे शासनाची वीर शासनाच्या रोडा. आणि तो मनात आला म्हणजे तितकं त्याच्या का अधिकार आहे का? त्याच्यानंतर त्याच्याकडे तो करोडपती माणूस आहे, त्या करोडपती माणूस आहे नागपूर शहरामध्ये कितीतरी त्याच्या जागा, तो शेतीवाडी आहे त्याच्या, करोडो रुपयाची एकड शेतीवाडी आहे ह्या इकडे भंडारा रोडवर कापसी मालगाव, करोडो रुपये एकड जमीन आहे, त्याच्यावाले कागदबी माझ्याकडे आहे. आता सध्या त्या जागेवर त्यांनी काय कंट्रक्शन केलं आहे का? कंट्रक्शन केलं आहे 2 त्यांनी, एका जागेवर झोपडा बांधलेला आहे, मी फोटोमध्ये दाखवतो. हे बघा ही एक जागेची फोटो आहे. आणि याच्याच मधून काय नाही असा रस्ता निघतो, एक हिंदुस्थान विद्यालय दिसते, हे कोणाचं आहे? हे विद्यालय त्याचेच आहे, त्याचीच आहे, पण हे शाळा का नाही इथं बोर्ड लावायचं ना तर त्यांनी मारलेल्या जमिनीवर म्हणजे लक्षात नाही आलं पाहिजे लोकांच्या, म्हणून तो बोर्ड इथं लावला, शासनाची जमीन घ्यायची शाळेसाठी तर जागा दिली असेल शासनानं त्यांना, त्याच्याकडे आहे स्वतःची जागा आहे त्याच्याकडे. आणि शाळेसाठी जे शाळा बांधलेली आहे ना अनधिकृत बांधकाम आहे, ते मोठमोठ्या इमारती आहे. आज का नाही अनधिकृत बांधकाम का नाही सरकार पाडते,
हे कारवाई होऊ सकते याला बी हे पाहिजे. पण आता शेवटी तुम्ही एक सांगा, आता तुमची नेमकी मागणी काय प्रशासनाला? प्रशासनाला हेच मागणी आहे की त्यांनी जे खोटं जे मागणी केली आहे त्यांच्यावर भूमाफिया म्हणून एक FIR दर्ज करावा, आणि दुसरं त्यांनी जे अतिक्रमण करून ठेवलेलं आहे ते पडलं पाहिजे. हे अशा दोन मागण्या आहे. आणि खूप मोठी गोष्ट मी एक तुमच्या महत्त्वाची आहे की तो 52 वर्षाचा आहे. पहिला भूखंड त्याने 28 वर्षा म्हणून 28 वर्षापासून माझ्या ताब्यात आहे, 28 वर्षापासून माझ्या ताब्यात आहे हे एक दिलेलं आहे. दुसरा भूखंड गेल्या 38 वर्षापासून माझ्या ताब्यात आहे. पहा, हे एक का नाही चुकीची बाब आहे बरं. याच्यावर FIR बनते. माझ्या अगर काही चुकत असेल तर माझ्यावर FIR, असं काही नाही. तिसरा भूखंड सर हा दीपक उमरेटकर, त्याचा लहान भाऊ आहे, त्याची बी आधार कार्ड लागलेला आहे. तो 51 वर्षाचा आहे सर. आता 51 वर्षाचा तो का म्हणते 50 वर्षापासून माझ्या ताब्यात आहे. तर 1 वर्षाचा होता तेव्हा यानं ताबा घेतला का? हे शासनानं याला विचारायला पाहिजे, याला सोडायला नाही पाहिजे. हा 51 वर्षाचा आहे, याचा आधार कार्ड लागलेला आहे. यानं जिल्हाधिकारीला लिहून दिलेलं आहे. जिल्हाधिकारी मामूली गोष्ट नाही होत. याने जिल्हाधिकारीला लिहून दिलेलं आहे आणि 50 वर्षापासून माझ्या ताब्यात आहे असा हा सांगतोय. यानं सांगितलं आहे, लिहून दिलं आहे. त्याच्यानंतर त्याची मुलगी सुनील उमरेटकरची मुलगी ही हल्ली आता 26 वर्षाची आहे. 26 वर्षाची पहा, हे फ्रॉड मागणी आहे. तुमच्या बी लक्षात येत असेल सर की हे फ्रॉड मागणी आहे. आणि ती का म्हणते 20 वर्षापासून माझ्या ताब्यात आहे. माझ्या ताब्यात आहे म्हणते ते 20 वर्षापासून. बल्कि ते 5 वर्षाची होती तर हिनं ताबा घेतला का? हे शासन यायला विचारलं पाहिजे, नाही FIR करायला पाहिजे. पण शासन नाही विचारायला पाहिजे. बरं, आता एक सांगा तुम्ही, आता इथे तुम्ही त्यांच्या विरुद्ध धरणे आंदोलन करत आहे, परिवारासाठी तुम्ही इथे बसलेले आहे, आता न्याय नाही मिळाला तर कितीक दिवस तुम्ही असे बसणार इथे? आता सांगा बरं, कारण मुलं आहे बघा, आजीबाई आहे, लहान मुलं आहे, महिला आहे. जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर कितीक दिवस इथं आंदोलन? आम्ही आजच्या दिवशी, आज याच्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांना व नजूल साहेबांना मॅडमला हे ज्ञापन देणार आहो. आणि लवकरात लवकर अगर कारवाई नाही झाली तर पुढचे आम्ही पत्रपरिषद घेऊ. त्याच्यानंतर पुढचे काय आम्हाला समजते, आम्ही पायदळ यात्रा किंवा सायकलवर मुंबई विधानसभेवर पण जाऊन, पण याच्या विरुद्ध हा भूमाफिया विरुद्ध कारवाई झालीच पाहिजे. आता आम्ही जेव्हापर्यंत आमच्यामध्ये जीवात जीव आहे तर आम्ही हे काम करूनच राहून. नक्कीच ही जे यांची जी लढाई आहे, पवनीकरांची जी लढाई आहे, एक ते भूमाफियाच्या विरुद्धात आहे, ज्या शासनाची जागा आहे. आणि ते शासनाची जागा वर ज्यांनी त्यांनी जो कब्जा केला आहे तो शासनाने त्याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी या पवनीकर परिवार इथं बसलेला आहे. आणि या प्रकरणी शासनाने सुद्धा दखल घेतली पाहिजे आणि नेमकं काय चौकशी करून संबंधित दोषीवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. तर आपण बघत राहा WS न्यूज, IBM TV9, TV9. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.